बारामती लोकसभेच्या जागेवरून अजित पवारांनी थेट शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंना थेट आव्हान दिलंय. बारामतीत माझ्या विचारांचाच खासदार झाला पाहिजे, अजित पवार उमेदवार आहेत असं समजून मतदान करा असं भावनिक आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय. तसंच माझे मोदी शहांसोबत चांगले संबंध असल्याचंही अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलंय. यावर अजित पवारांना महाराष्ट्राबाहेर कोणी ओळखत नसल्याचा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेन. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आदराची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे. आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले संबंध आहेत. आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखतही नाही. तुमचं एक भाषण दाखवा बरं दिल्लीत केलं, कधी इंग्लिश मध्ये बोललेले चार वाक्य तरी दाखवा. तुमच्या लिमिटेशन बघा काय आहेत. त्याच बारामतीत आलेल्या शरद पवारांची भाषण युएनओ मध्ये झाली आहेत. तुम्ही युएनओचा अजून दरवाजा बघितलेला नाही. बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. काही जण भावनिक आवाहन करतील आणि म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे, मात्र त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल हे माहिती नाही असा टोला लगावत अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय. यावर तुम्ही शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघत आहात का असा सवाल उपस्थित करत आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केलाय. कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. परंतु सतत असंच सांगितलं जातं, ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. कधी शेवटची निवडणूक आहे समजत नाही, म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते. पण शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित हृदय बाजूला ठेवून भाषण करणारा अजित पवार या महाराष्ट्राला कधीच आवडणार कधीच नाही, आणि बारामतीकरांना तर अजिबात नाही. तिकडे अजित पवार यांनी स्वपक्षीय आमदारांनाही इशारा दिलाय, खासदारकीच्या वेळी जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीला वेगळा विचार करेन असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. बघा आपल्या पक्षातल्या आमदारांना देखील त्यांनी इशारा दिलेला आहे की खासदारकीला म्हणजे निवडणुकीला, खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला सर्वांनी मदत करा, नाहीतर आमदारकीच्या वेळेला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला वेगळा विचार करीन असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजितचं म्हणणं इकडेही अजितलाच दिलं पाहिजे, तिकडेही अजितलाच दिलं पाहिजे. तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा, आणि हे तुम्हाला स्पष्ट सांगतो, उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करेन. मी कुणाच्या बापाचा ऐकायचं मी सरळ सांगेन की बाबा माझं याच बारामतीमधल्या सभेतली बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा, आणि त्यातच बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर धाव घेत अजित पवारांना नमस्कार केला आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची विनंती केली. त्यावर दादांनी याला म्हणतात बारामतीकर असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती व्यापारी महासंघाचा मेळावा झाला. या मेळाव्याला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं, याला म्हणतात बारामती, तर मला एवढंच सांगायचं.